भाऊनी सांगितलंय की तुम्हाला आधीच कळाला, मग आम्हीच ठरवलंय की तुम्ही नाकारला, त्याचा बदल करू. त्यात काय वंशावळी असलेल्यांना कुणबी जात प्रमाणपत्र दिले जाते. वंशावळी असलेल्याला हे दोन शब्द उडवास आमचं मत. तिथं सरसकट मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येतील, देण्यात येत आहेत. असं जी आरमध्ये घ्या आणि महाराष्ट्र शब्द टाका. तुमची भाषा बदलली का? पूर्वी मराठवाडा शब्द होता, आता तुम्ही सरसकट महाराष्ट्र. हे बघा, आता इपणे तसं काय नाही, मी बदलत नाही, कारण आंदोलन मराठवाड्याच्या वतीनं उभा केलं होतं. मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण द्यावा म्हणून विषय वेगळा होता, कारण पूर्वीचं आम्हाला होतं. आणि तसं महाराष्ट्रातल्या मराठ्याच्या आमची चर्चा सुद्धा झाली होती. यापूर्वी तुम्ही बोलताना तर म्हणत होता की मराठवाडा सोडून इतर ठिकाणी आहेत. तेच सांगायलो उर्वरित महाराष्ट्र आहे ना हो, पण आता सरसकट महाराष्ट्र शब्द टाकायला लागेल. नाही समजा जिथं आहे ते डबल थोडे निघतील. उर्वरित टाकण्यापेक्षा महाराष्ट्र टाका. माझी आत्ताही तीच भूमिका आहे, मी पहिली तीच होती, बदलत नाही ना. मराठवाड्याचं आंदोलन होतं आणि महाराष्ट्रातल्या भावालाही माहीत होतं की मराठवाड्यातल्या मराठीला आरक्षण होतं. आपलं कोर्टा दे, त्यांना मिळत असलं तर मिळू द्या, त्यांचंही मत होतं. त्यांना मिळत असलं तर मिळू द्या, त्यांना मिळेल, नंतर टप्पा होईल. परंतु मराठवाड्यासह महाराष्ट्र असं मी हमेशा म्हणत गेलो आणि नंतर परत असंही म्हणत गेलो की सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या. आणि माझं निवेदन स्पष्ट आहे, निवेदनावर बोलत ठरलं तर महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे. सरसकट आणि मराठवाड्यासह महाराष्ट्र असे दोन शब्द. हां, तर आता आम्ही त्यांना जे बदल सुचवलेत ते करायला ते तयार आहेत. महाराष्ट्राला मराठ्याचं कल्याण होऊन जाईल. आता हे शिष्टमंडळ केव्हा जाणार तुमचं? त्यांचा तिकडून निरोप आला की जाईल. आता ते दोन दिवसाचा अल्टिमेटम उरलंय तुमचं. नाही नाही, इतके दिवस ते होऊच देणार नाहीत. आता कशाला होऊ दे. मी म्हणतो पण एक मला एक माहिती, मी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला न्याय मिळवून द्यायचं ठरवलंय सरसकट कुणबी प्रमाणपत्र. शंका कुशंका कोणाचं घेण्याचं कारण नाही, मी त्याशिवाय वाटत नाही. हा एखादा अर्ध माझ्या भाषेमुळं शब्द मागापुढं होत असेल, त्याचा शब्दशहा महाराष्ट्रातल्या मराठ्यांना अर्थ धरायचा नाही. महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आरक्षण मिळवून देणार, त्यात कसलंही दुमत नाही. फक्त शांततेचं आंदोलन करा, कुणी जीवितच धोका होईल असे करू नका. तुम्हाला हात जोडून विनंती. शिष्टमंडळामध्ये नेमकं कोण असणार, किती सदस्य असणार आहेत आणि हे म्हणजे कसं जाणार, केव्हा जाणार ही सगळी मंडळी? आणि तुम्ही स्वतः जाणार नाही आहेत का त्याच्यामध्ये? काय कारण? नाही, मी नाही जाणार, परंतु शिष्टमंडळात जी तिकडून आकडा येईल ते जाईल. आमच्या गोदापट्ट्यात ठरलेलं आहे पहिल्यापासून, जे आकडा येईल ते ते जायचं. कुणीच म्हणायचं नाही की मला का नाही येईल, नाही तो का चालला. आमचं असं ठरवून आहे पहिल्यापासून. जे असेल ते 5 असतील, 10 असतील, 20 असतील, आपण सगळ्यांनी समजायचं. मी गेलो.